नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज चढा आपण तीस प्रश्नांची जी केवपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न हे खूपच महत्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तोडूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते भारतामध्ये सर्वात प्रथम व्यापारानिमित्त खाली त्या ठिकाणी क्रमांक एक पोर्तुगीज या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक दुसरा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे चौदा या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला हा जिंकला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम खालीलपैकी कोणता किल्ला हा जिंकला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तोरणा किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा काल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता काल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता जर्मन देश या ठिकाणी प्रश्न क्रमांक सव्वा सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्थाही स्थापन केली होती सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्थाही स्थापन केली होती या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन या ठिकाणी योग रेल प्रश्न क्रमांक सातवा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता या ठिकाणी अवशु क्रमांक चार आपेगाव या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते या ठिकाणी औष्स क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक नव्वा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती त्या ठिकाणी औपन क्रमांक चार इंग्लंड देश या ठिकाणी योग्स रोईल प्रश्न क्रमांक दहावा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अशोक मेहता या ठिकाणी योग ज्ञान सुरु होईल प्रश्न क्रमांक अकरा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती त्या ठिकाणी ऑप्शन तीन सन अठराशे सत्त्याण्णव या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दादोबा पांडुरंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती, भरती आठशे बारा भाग क्रमांक एक प्रश्नपत्रिका संच दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका समावेश असलेले एकमेव हे पुस्तक आहे पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित घटक निहाय सर्व प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत पंचवीस हजारपेक्षा जास्त प्रश्न असलेले एकमेव हे पुस्तक आहे पुस्तकाची किंमत फक्त पाचशे नव्वद रुपये असून हे पुस्तक खूप महत्वाचे आहे लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सर यांनी केलेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे पुस्तक असून हे पुस्तक पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी खूप महत्त्वाचे पुस्तक आहे पुस्तकाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करून सर्वांनी पुस्तक घ्यायचं आहे प्रश्न क्रमांक तेरावा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राठीिकाणी अवश्य क्रमांक वर्धा या ठिकाणी कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते औषध क्रमांक तीन आप्पासाहेब पटवर्धन या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक सोळावा वंदे मातरम हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते वंदे मातरम हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अरविंद घोष या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता यो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड मेकॉले या यो ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक अठरा बार भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मॅकमोहन लाईन या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्यान प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत या ठिकाणी ऑशन क्रमांक एक खानदेश या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक एकेवीस सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सांगली जिल्हा या ठिकाणी योग्यासिरोल प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रामध्ये कॉफीचे मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात महाराष्ट्रामध्ये कॉफीचे मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात या ठिकाणी क्रमांक दोन चिखलदरा जिल्हा अमरावती या ठिकाणी योग होईल प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे राठिकाणी ठिकाणी ऑफ क्रमांक तीन ताडोबा या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक चोवीस कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो कराड ते चिपळूण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कुंभारली घाट या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचवीस दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक गोंदिया जिल्हा ठिकाणी योग्य क्रमांक सव्वीस भारतीय राज्य घटनेची उद्देश पत्रिका सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीस शहात्तर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक सत्तावीस महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात या ठिकाणी अपुश क्रमांक तीन विभागीय आयुक्त या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सी एच फोर ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूची आहे सी एच फोर ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूची आहे त्या ठिकाणी ऑशु क्रमांक एक मिथेन वायू या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस लावारसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात लावारसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी अशुभ क्रमांक एक अग्निज खडक या ठिकाणी योग्य रईल होईल प्रश्न क्रमांक तीस ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लॉन टेनिस या ठिकाणी योग ग्यान सिरोल क्रमांक एकतीस अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी हळूहळू लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील